इतवारी परिसरातील नमकगंज येथील आत्माराम टॉवर येथे राहणाऱ्या डॉक्टर श्याम छाडी यांच्या घरी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली असून अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गंजीपीठ फायर स्टेशनला आगेची माहिती मिळताच गंजीपीठ फायर स्टेशन अग्निशमन दलातील 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आगेचे प्रमाण बघता अजून 2 गाड्या बोलवण्यात आल्या अशी माहिती गंजीपीठ फायर स्टेशनचे स्टेशन मास्टर अनिल गोळे यांनी दिली. कूलर, फ्रीज, अलमारी, बेड, कपडे आणि काही कागदपत्रे या आगीत जळून राख झाले असून अग्निशमन दलातील जवानांनी आल्या आल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येऊन घटनेची पाहणी केली. आगीचं कारण अजूनपर्यंत निश्चित कळलेलं नाही, पण 15 वाजून 5 मिनिटांनी गंजीपीठ फायर स्टेशनला अग्निशमन कंट्रोलमधून कॉल मिळाला. नमकगंज येथे घराला आग लागलेली आहे. त्याचवेळेस आम्ही इथून 2 फायर टेंडर घेऊन रवाना झालो आगीवर. आगीचं स्वरूप बघता पुन्हा 2 गाड्यांची मदत आम्ही कंट्रोलमध्ये मागितली. एक लगडज आणि सिव्हिल फायर स्टेशनमधून व 2 डिलिव्हरी होजचा वापर करून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये किचनमध्ये वापरीत असलेले जे वस्तू असतात, फर्निचर आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, डायनिंग टेबल आहे, सोफे आहेत, बेडरूममध्ये वापरत असलेले साहित्य आणि उमरटकर बाजूच्या घरी यांच्या घरी जे वापरत नव्हते फ्रीज, अलमारी, बेड हे आगीत संपूर्ण नष्ट झालेले. उमरटकरचं घर आहे ते. आणखी त्यांचे पता लागला ना कशामुळे आग लागली होते. त्याच्यामध्ये त्यांचे जे हे सामान, कूलर, ओव्हन, फ्रीज, आणखी चिल्लर सामान आहेत पुष्कळ सारा. अलमारी कागद असेल पुष्कळ सारं सामान चढलं त्यांच्या. बेस्ट सामान ठेवलं होतं नाही, चांगलं सामान होतं. काही साड्या गिऱ्या होत्या पण त्यांनी विचारलं मी त्यांना. 3 गाड्यांनी आम्ही पाणी मारलं. आग किती मोठी होती? कमी जागेमध्ये भरपूर होती आग. ते आम्ही कसं झाल्यासारखी झाली वरण खाली हे करणार सर्व कर्मचाऱ्यांचा. तिसरा मजला आहे ना, खालून 3रा मजल्यावर वरच्या टावरवर त्यांचे हे होतं. ते सामान ठेवत होते आणि ते कूलर उरला तर कूलरचा हे नाही म्हणून त्यांनी कूलर उरला ते सामान ठेवलं तिथे.